नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रंगकाम कसं करायचं हे शिकणार आहोत। रंगमाध्यमामध्ये आपण पेस्टल कलरचा वापर करतो आहे। पेस्टल कलर देत असताना प्रथम दोन रंग जेव्हा आपल्याला मिक्स करायचे असतात तेव्हा पहिला जो रंग आहे तो एकदम पुसट द्यायचा आहे आणि दुसरा आपल्याला त्याच्यावर डार्क करण्यासाठी द्यायचा आहे किंवा मिक्स करण्यासाठी द्यायचा आहे। आता आपण ऑरेंज कलर पुसट दिलेला आहे आणि त्याच्यावर व्हाईट कलरने इथं स्किन टोन तयार करतो आहे। तर या पद्धतीने आपण पुढं रंगकाम करत जाणार आहे। ज्यावेळेस आपण पेस्टलमध्ये रंगकाम करतो त्यावेळेस हे लक्षात ठेवा की पहिल्यांदा बॉर्डर करायची आहे। काळ्या स्केचपेनने किंवा ब्लॅक पेनने, जेल पेनने, कुठल्याही पेनने बॉर्डर करायची आधी आणि मगच पेस्टलचे रंग द्यायचे आहेत, कारण पेस्टलचे रंग दिल्यानंतर बॉर्डर करता येत नाही हे लक्षात घ्या। त्यामुळे या पद्धतीने काम करा। रंग मिक्सिंग कसं करायचं, शेड लाईट, कापडांच्या घड्या हे कसं दाखवायचं हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे। त्याप्रमाणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। या ठिकाणी आपलं रंगकाम पूर्ण होत आलेलं आहे। आत्ता पण जो आपला सावलीचा भाग आहे तो रंगाने दाखवतो आहे, त्यासाठी आपण रंग जास्त प्रमाणात प्रेस करून त्या ठिकाणी देतो आहे आणि त्याच्यावर ह्या रंगांवर एक थर साठलेला असतो, म्हणजे एक लेअर तयार झालेला आहे, तो लेअर पट्टीच्या साह्याने आपल्याला काढून टाकायचा आहे। त्यावेळेस आपल्याला चित्र आपलं पूर्ण स्पष्ट दिसेल, त्याच्या बॉर्डर वगैरे धूसर दिसतात
त्या धूसर दिसणार नाहीत यासाठी पट्टीच्या साह्याने वरचा थर काढून टाकायचा आहे आणि मग आपलं व्यवस्थित चित्र दिसेल. अशा पद्धतीने रंगकाम आपलं पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.